आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर रंगराज नगर परिसर में एक 60 वर्षीय महिला राजश्री जालनापुरे पर 29 अगस्त को पड़ोसी के साथ मामूली विवाद पर कुछ सदस्यों ने मिलकर महिला राजश्री की मारपीट कर छेड़छाड़ करने को लेकर महिला ने MIDC पुलिस थाने में मामला दर्ज कराया था। पीड़ित महिला का कहना है कि मारने वालों पर पुलिस कार्रवाई ना कर मुझ पर ही उलट कार्रवाई कर रही है, जबकि मुझ पर हमला हुआ है। पुलिस का कहना है कि मैंने ही उन पर हमला किया है। पीड़ित महिला ने पुलिस महासंचालक और सोलापुर पुलिस आयुक्त से गुहार लगाई है कि मुझे इंसाफ दो। नाम क्या है आपका? मेरा नाम राजश्री रामचंद्र जालनापुरे। क्या हुआ आपके साथ? माझा वय 60 आहे। रविवारी शेजारच्या माणसाने, त्याचं नाव श्याम विवेक गंजी आहे, तर भिंतीवरून उडी मारून येऊन हातात काठी घेऊन काठीने बेदम मारहाण केली। तुला जीवानिशी मारतो, बलात्कार करतो म्हणून खेचाखेच केली। डोक्याला मार बसला आहे, माझ्या पूर्ण हाताला काठीने मारहाण केलेले सगळे वण आहेत। आणि याच्यासाठी आम्ही रात्री मेडिकलसाठी सिव्हिलला गेलो होतो। रात्री 1 बसले तिथे पोलिसांकडून लेटर येण्यासाठी, रात्री 1 तिथे बसून होत्या। दुसऱ्या दिवशी मी ते मेडिकल FIR देण्यासाठी आले, तर ते मी त्यांना स्पष्ट सांगितले, मी जे बोलते ते तुम्ही लिहा, तर ते लिहायला पण त्यांची इच्छा नव्हती। त्याच्यानंतर जे काय मी लिहायला लावले त्याच्यामध्ये पण त्यांनी खाडाखोड केली आहे, आणि आता लिहायला जागा नाही आहे याच्यामध्ये। तुम्ही आता कॉम्प्युटर बिघडलं आहे, कॉम्प्युटरवर नोंद करताना आम्ही तुम्हाला बोलवू, आता तुम्ही जा, आता कॉम्प्युटर बिघडलं आहे, आता काय करता येत नाही। तुम्ही उद्या सकाळी आरामात या, आम्ही तुम्हाला प्रत देऊ, आणि तुमचं म्हणणं सगळं मांडून तुम्हाला आम्ही FIR OC पण म्हणजे प्रत पण तुम्हाला देऊ असं सांगून त्या दिवशी मला परत पाठवलं। त्याच्यानंतर काल सकाळची गोष्ट ही, त्याच्यानंतर मला घरी परत पाठवल्यानंतर आज मी प्रत घ्यायला आले तर तुमच्यावर गुन्हा दाखल आहे असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं। मी म्हटलं का, कशासाठी? तर म्हटलं सकाळ संध्याकाळी तुमच्यावर म्हणजे असं कुत्रा अंगावर सोडली म्हणून ते गुन्हा दाखल केलेला आहे, आणि तुम्हाला आता आम्ही अटक करणार आहोत असं सांगितलं त्यांनी। पण मी म्हटलं मी काल गुन्हा म्हणजे माझ्यावर झालेला अन्याय, मी अन्यायाविरुद्ध इथे FIR नोंद करायला मी इथे आले, आणि तुम्ही स्पष्ट सांगितलं की इथे आता कॉम्प्युटर बिघडलाय म्हणून, आणि मी गेल्यानंतर त्याची तक्रार तुम्ही घेतली आणि कॉम्प्युटर सुरू झाला, याचा अर्थ आणि मी गेल्यानंतर जे काही तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्यावर पण तुम्ही व्हाइटनर लावून खाडाखोड केलेली आहे, आणि मी गेल्यानंतर तुमचं कॉम्प्युटर सुरू झालं आणि मला तिथे आरोपी बनवून तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करून आज तुम्ही मला अटक करायची भाषा वापरता। कारण तो आरोपी महेश कोटेच्या शाळेमध्ये शिक्षक आहे, आणि त्या दबावाखाली तुम्ही त्याला आरोपी न बनवता मला तुम्ही माझ्यावर एवढा अन्याय करून सुद्धा तुम्ही मला आरोपी ठरवला। एवढा रविवारी 7:30 सुमाराला भिंतीवरून उडी होऊन त्याने एवढा धुमाकूळ घातला, मला माझ्या बच्च्याला मारहाण केली, मला झोंबाझोंबी करून कपडे वगैरे खेचाखेची करून आता तू बलात्कार करतो असे शब्द वापरले, आणि इथे मला मी ते शब्द नोंद करायला लावलं तर तुम्ही त्याला व्हाइटनर लावून तुम्ही चक्क खाडाखोड केली आणि कॉम्प्युटर बिघडलं म्हणून तुम्ही मला पाठवून हे सगळं तुम्ही कारस्थानं केली, आणि त्याच्याशी संगनमत करून तुम्ही मला आरोपी ठरवून आज अटक करायची भाषा वापरताय, आणि कसं मी ते मान्य करणार? तुम्ही काय करायला पाहिजे मी आता, मला काय समजत नाही आहे। हा, इथे मला बसवून ठेवलंय, पोलिसाला लेडीज पोलिसाला बोलवा, हिला अटक करा, हिला जेलमध्ये टाका असं बोलतायत, आता मी काय करू मला काय समजत नाहीये। हा, माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना मी नम्र विनंती करते, हे जे काही खाडाखोड केलेली आहे आणि माझ्या शब्दांचे इथे माझ्यावर जो अन्याय झालेला आहे ते याच्यामध्ये नमूद न करता आणि दिलेल्या शब्दांमध्ये सुद्धा खाडाखोड करून दिलेलं आहे त्याची दखल घेऊन तुम्ही मला न्याय मिळवून द्यावा। मी 60 महिला आहे, माझ्या पाठीची कोण नाही म्हणून तुम्ही माझ्यावर असा, आणि तो एक सरकारी नोकर म्हणून त्याला वाचवण्यासाठी तुम्ही मला तुम्ही आरोपी ठरवत आहात, याच्यामध्ये माझा काही दोष नसताना, काही गुन्हा नसताना खोट्या आरोपावरून मला तिथे आरोपी ठरवण्यात आलेलं आहे, तर तुम्ही याच्यावर विचार करून मला तुम्ही न्याय मिळवून द्यावा ही तुम्हाला मी नम्र विनंती करते। माझ्या जीवाला माझ्या आणि माझ्या भाच्याच्या जीवाला धोका आहे, तो कधीही भीतीवरून येऊन काहीही अपायकारक इथे घडू शकतो, काही करू शकेल तो,
तो माझ्या जीवाला धोका आहे। तुम्ही मला मी तुम्हाला नम्र विनंती करते तुम्ही मला न्याय मिळवून द्यावा। मी आता या वयात थकलेली आहे, इथे फेऱ्या मारायचं मला जमत नाही। मला फेऱ्या मारायला लावता आणि जो आरोपी आहे त्याचा त्याला बोलावून इथे लगेच कॉम्प्युटर तुमचं म्हणजे नीट करून तुम्ही त्याची दखल घेतली आणि मला तुम्ही आरोपी बनव खोटे आरोप ठेवून मला आरोपी बनवलं। आता हे काठीने मारहाण केलेलं हे सगळं खुणा एक तुम्ही चक्क त्याच्यामध्ये हाताने मारहाण केली असं दिलेलं आहे आणि सगळं आता तुम्हीच बघा हे सगळं काठी हाताने मारलेलं वण आहे का। सिव्हिलमध्ये सुद्धा जाऊन मी मेडिकल केलेले आहे, आजही मला त्रास होतो आहे, औषधं घेते आणि तुम्ही चक्क हाताने मारहाण केलेली म्हणजे डोक्याला मार लागलं काठीने पूर्ण सप्पासप त्याने वार केले। म्हणजे आता इतकं म्हणजे भयानक रूप होतं त्याचं की आता बलात्कार करतो म्हणून त्याने मला खेचाखेची केली आणि हे तुम्ही नमूद करायला तयार नाही का। तो का तर तो महेश कोटेचा शाळेमध्ये क्लार्क म्हणून काम करतो आणि त्याला वाचवण्यासाठी त्याच्या दबावाखाली त्याला वाचवण्यासाठी तुम्ही मला आरोपी केलात, हे कुठला न्याय आहे सर? तुम्ही मला माझा विचार करा। तुम्ही मी 60 वर्षीय थकलेली महिला आहे, आज या वयात मला एवढा त्रास कशावरून कशासाठी मारहाण केली तुम्ही चौकशा करा। मी काही केलेलं नाही आहे, माझा काही गुन्हा नाही आहे सर। मी जर एका कुत्र्याच्या पिल्लाला जर वाचवते असेल तर माणसावर मी कुत्रं कसं सोडीन याचा तुम्ही विचार करा सर। त्याचा तुम्ही विचार करून तुम्ही मला न्याय द्या। मी कशाला माणसांवर कुत्रे सोडीन? मी एका कुत्र्याच्या पिल्लाच्या जीवाला वाचवते तर माणसाच्या अंगावर मी कुत्रं कसं सोडेन सर? तुम्ही विचार करा, हे कुठलं न्याय आहे आणि कसला आरोप ठेवलाय तुम्ही माझ्यावर? आणि जो गंभीर आरोप आहे त्याला तुम्ही साधा गुन्हा दाखवून आणि माझ्यावर काही दोष नसताना माझ्यावर तुम्ही गंभीर आरोप दाखल करताय, हा कुठला न्याय आहे सर? तुम्ही जर या तुम्ही जर अशा पद्धतीनं जर हे पोलीस जर या पद्धतीनं जर हे करत असेल तर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला तुम्ही जिम्मेदार आहात, त्याच्यावर तुम्ही विचार करावा सर। मी नम्र विनंती करतो। आजादी बचाव न्यूज चॅनल को सबस्क्राइब करने के लिए बेल आइकन पे क्लिक करना ना भूले, साथ ही साथ लाइक करे और शेयर भी करे।